जळगावमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शारदीय नवरात्री उत्सवासाठी देवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणाच्या अंगावर देवीची मूर्ती पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. काल नवरात्री महोत्सवाचा पहिला दिवस असल्याने देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी अनेक मंडळे ही ज्योत आणतात, तर काही मंडळे देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक देखील काढतात. मात्र काल जळगावच्या बुऱ्हाणपूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. देवीच्या मूर्तीची काल सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. ही मूर्ती घेऊन अनेक कार्यकर्ते मंडळाकडे निघाले होते, मात्र अचानक मूर्ती असलेल्या या वाहनाचा अपघात पुरनाड फाट्यानजीक घडला आणि देवीची मूर्ती देवी भक्त असलेल्या संजय उर्फ जितू गोपाल कोळी वय 25 राहणार जोशीवाडा मेहरून याच्या अंगावर पडली. याच मूर्तीखाली हा तरुण दबला गेला. त्याला बाहेर काढेपर्यंत त्याचा गुदमरून जीव गेला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र काळाने त्याच्यावर जागीच घाला घातला होता. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळताच कुटुंबातून मोठा आक्रोश होताना दिसला, कारण या कुटुंबामध्ये तो एकटाच कर्ता पुरुष असून तो खिडक्या बनवण्याचे काम करतो. नवरात्री महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी या घटनेने गालबोट लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.